Hello everyone, in this video we are going to discuss about p-block elements. So basically p-block P elements starts from thirteen group and ends on 18th group. So why they are called p-block elements? Because if you write the electronic configuration of those elements, the electron which is present at the last, that is last electron will enter into p-orbital. So for example, if I consider of boron, boron so borons atomic number 5, so 1s2, टू एस टू टू पी वन ठीक आहे सो आपण इथं कसं लिहिलं आहे बघा फर्स्ट शेलमधल्या एस ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स हे जे पाच इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपल्याला अरेंज करायचं so, आहे सो फर्स्ट शेलमधल्या एस ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन सेकंड शेल एस ऑर्बिटल टू इलेक्ट्रॉन्स अँड सेकंड शेल पी ऑर्बिटल वन इलेक्ट्रॉन असं पण पाच इलेक्ट्रॉन्सना काय केलेलं आहे अरेंज केलेलं आहे वाला इलेक्ट्रॉन कुठं जाताना दिसतो दिसत पी ऑर्बिटल सो इट इज अ पी ब्लॉक इफ यू टेक वन मोर एक्झाम्पल कार्बन किंवा आपण नायट्रोजन घेऊयात ठीक आहे नायट्रोजन सेवन वन एस टू टू एस टू टू पी काय होणार येस वन एस टू टू एस टू टू पी थ्री लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू विच ऑर्बिटल पी ऑर्बिटल लाईक दिस है ना कसं जाणार आहे बघा लास्ट हे तीन इलेक्ट्रॉन कसे अरेंज करणार वन टू थ्री कोणत्या ऑर्बिटलमध्ये आहे लास्ट इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये आहे सो दिस इज अ पी ब्लॉक ॲज सिम्पल एज दॅट ठीक आहे नाउ

टू एस ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन जातोय स्टील वी हॅव केप्ट इट इन अ पी ब्लॉक व्हाइट इज सो इट इज अँड एक्सेप्शन हे लक्षात ठेवायचं हे एक्सेप्शन आहे हिलियम शोज प्रॉपर्टीज लाईक नियॉन ऑर्गॉन क्रिप्टॉन अँड झिनॉन अँड बेसिकली इट इज अ गॅस ऑल दीज आर गॅसेस सो दे शो सेम टाईप ऑफ प्रॉपर्टीज सो दे आर केप्ट इन अ सेम ग्रुप ठीक आहे अदरवाईज दॅट शुड बी इन द फर्स्ट ऑर सेकंड ग्रुप येते लक्षात कळतंय सो नेक्स्ट आपण बघणार आहोत थर्टिन ग्रुपमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत थर्टीन ग्रुपमधला पहिला जो एलिमेंट आहे दॅट इज बोरॉन सेकंड पिरियड थर्टिंथ ग्रुप ओके फर्स्ट एलिमेंट बोरॉन देन कम्स ॲल्युमिनियम गॅलियम गॅलियम आहे हे ठीक आहे सो दिस इज गॅलियम इंडियम थॅलियम ओके सो मोस्ट इम्पॉर्टंटली दिस ग्रुप ऑफ एलिमेंट इज कॉल्ड बोरॉन फॅमिली काय म्हटलं जातं बोरॉन फॅमिली कसं लक्षात ठेवणार बँगन आलू गाजर इन थाली बँगन आलू गाजर इन थाली नेक्स्ट एलिमेंट इन टू द फोर्टीन्थ ग्रुप कार्बन देन कम सिलिकॉन जर्मॅनियम टीन लेड ठीक आहे कार्बन सिलिकॉन जर्मॅनियम टीन लेड तर यांचे जे सिम्बॉल्स आहेत त्यांच्यावरून आपण काही लाईन्स बनवले आहेत काय म्हटलं बघा कार्बनला कहे ठीक आहे इथं चुकून मी कार्बन लिहिलं होतं बट हिअर कहे शिव एस आय शिव जी सुनो पार्वती काय म्हटलं इथं पार्वती पार्वती का म्हटलं पार्वती का नाही का म्हटलं कारण आपल्याला सिम्बॉल पाहिजे आहे पी बी तो लिहिताना मी काय लिहिणार पार्वती सो दॅट दॅट सिम्बॉल विल कम आउट ओके सो कहे शिवजी सुनो पार्वती असं म्हटलं की आपल्याला काय येतात फोर्टीन ग्रुपचे एलिमेंट्स पाठवतात कार्बन फॅमिली नाऊ नायट्रोजन फॉस्फरस अर्सेनिक पिस्मत नाना पाटेकर असरानी सब बिकाऊ नाना पाटेकर असरानी सब बिकाऊ फिफ्टीन्थ ग्रुप नायट्रोजन फॅमिली दे आर ऑल्सो कॉल्ड पिकोजन्स और पनिक्टोजेन्स ठीक आहे सफोकेटिंग एलिमेंट्स असतात सफोकेटिंगचा अर्थ काय तर जे ब्रिदिंगला त्रास करतात तर हे एलिमेंट्स असे काही कंपाऊंड्स तयार करतात की जे ब्रिदिंगला त्रास करतात सो दे आर कॉल्ड पिकोजेन्स ओके ओल्ड स्टाईल से टी पी ओ असं लिहिलं आहे ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेल्युरियम पोलोनियम ओल्ड स्टाईल से टी पी ओ ओके नेक्स्ट आहे एफ सी एल बी आर आय ए टी फ्लुरिन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन अस्टॅटाईन ठीक आहे काय लिहिलं बघा फिर कल बहार फिर कल बहार आई आंटी फिर फिर कल बहार आई आंटी नेक्स्ट अपन का बार्ट्स फ्रॉम हेलियम हेलियम न्योन ऑरगॉन क्रिप्टॉन जेनॉन रेडॉन तो मैं ये एक लाइन बनवली हेलम नीलम ठीक है हियर आई टू राइट दिस हेलम नीलम और करीना जिंदा रहे का हेलियम नियॉन ऑर्गॉन क्रिप्टॉन जेनॉन रेडॉनला लिहिलं हेलम नीलम ऑर करीना जिंदा रही आणि इथे एक बॉक्स दाखवलेला आहे पर्टिक्युलर दिसत आहे इथं एक एका असे असा काही एलिमेंटच्या ग्रुपला मी काय केलेलं आहे बॉक्स केलेलं आहे इथं बोरॉनला पण बॉक्स केलं आहे हे, elements, both, as well as so, boron, हे जे एलिमेंट्स आहेत हे असे डायगोनली जे प्रेझेंट आहेत हे एलिमेंट्स मेटलॉईड्स आहेत विच शोज द प्रॉपर्टी ऑफ बोथ दॅट इज मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स सो बोरॉन हे असं लक्षात ठेवायचं सिलिकॉन जर्मॅनियम अस्टेटाईन अँटीमनी टेल्युरियम पोलोनियम ठीक आहे तर हे एलिमेंट्स असे आपण काय करू शकतो ॲज अ मेटलॉइड्स म्हणून लक्षात ठेवू शकतो आणि रेस्ट ऑफ द एलिमेंट शोज नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी मोस्टली ठीक आहे नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी जास्त असतात वेन वी गो डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इनक्रीजेस सो वाय वी हॅव नॉट रिटर्न द ग्रुप ऑफ सॉरी एलिमेंट्स ऑफ सेवन्टीन्थ पिरियड बिकॉज दे आर नॉट रिक्वायर्ड आपल्याला त्यांचा स्टडी करण्याची फारशी गरज असत नाही दोज आर मॅन मेड एलिमेंट्स फर्स्ट ऑफ ऑल आणि ते एलिमेंट्स जे आहेत हायर अटॉमिक नंबरवाले त्या ते रेडिओ ॲक्टिव्ह असतात सो त्यांचा आपण फारसा काय करत नाही स्टडी करत नाही सो आय आय हॅव नॉट रिटर्न ओवर देअर ओके सो फक्त तुम्हाला सेकंड पिरियडपासून सिक्स्थ पिरियडपर्यंतचे असे एलिमेंट्स लक्षात ठेवायचे आहेत

फॉस्फरस फिफ्टीन सल्फर सिक्स्टीन एक एक इलेक्ट्रॉन वाढत जाणार आहे सेवन्टीन ऑर्गॉन एटीन ठीक आहे आय होप यू आर क्लिअर विथ द थिंग तर इथे थर्टी वन आहे तर थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फायव्ह थर्टी सिक्स हे असं इन्क्रीज होत जाणार आहे सो so, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आपल्याला या एलिमेंटचे लक्ष आ, आले पाहिजेत ना ॲटॉमिक नंबर्स लक्षात ठेवता आले पाहिजेत राईट सिम्पली कुणाचं लक्षात ठेवायचं फक्त बोरॉनचा ठेवायचा फाईव्ह ॲटॉमिक नंबर काय लक्षात ठेवायचा फाईव्ह त्याच्यापुढे जर आपण एट ॲड केलं ह्याच्यामध्ये बघा मॅजिक नंबर्स काय आहेत एट एटीन एटीन ठीक आहे एट एटीन एटीन थर्टी टू थर्टी टू ठीक आहे एट एटीन एटीन थर्टी टू थर्टी टू आता हे थर्टी टू थर्टी थर्टी टू का झालं तुम्ही एस ब्लॉक पाहिलं असतं तर एस ब्लॉकमध्ये कसं असतं टू एट एट एटीन एटीन थर्टी टू ठीक आहे एस ब्लॉकमध्ये कसं असतं टू एट एट एटीन एटीन थर्टी टू असं असतं तर इथे हे एट, एट 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 एटीन एटीन थर्टी टू थर्टी टू असं का झालं कारण जर तुम्हाला लक्षात असेल तर इथे हे थर्टी टू कुठून आलं थर्टी टूचा जंप का झालेला इथे एटीनचा जंप का नाही आहे थर्टी टू का झालं आहे बिकॉज जर लक्षात असेल तर हा जो पिरियड असतो ठीक आहे हा वाला सिक्स्थ पिरियड जो असतो सिक्स्थ पिरियड सिक्स्थ पिरियड सिक्स्थ पिरियडमध्ये लँथेनाईट्स असतात आठवत आहे सिक्स्थ पिरियडमध्ये लँथे नाईट्स असतात आणि ह्याच्या पुढचा जर एलिमेंट तुम्हाला काढायचं असेल तर तिथं पण तुम्हाला थर्टी टू ॲड करावं लागेल इथेपर्यंत थर्टी टू आहे त्याच्या पुढचे जर पुढच्या जर एलिमेंट्स आहे नंबर इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट अगेन यू हॅव टू ॲड हाऊ मच थर्टी टू म्हणजे किती येणार वन वन थ्री येणार ॲटॉमिक नंबर येत आहे लक्षात हे असं का झालं बिकॉज इन द सिक्स्थ पिरियड सॉरी सिक्स्थ पिरियड अँड इन टू द सेवन्थ पिरियड देर आर देर आर विच एलिमेंट्स लँथ अँड ॲक्टिनाईट्स रिस्पेक्टिव्हली ठीक आहे लँथेनाईट्स अँड ॲक्टिनाईट्स आर देअर सो त्याच्यामध्ये लँथेनाईट्स आणि ॲक्टिनाईट्स फोर्टीन आहेत ना लँथेनाईट्स किती असतात फोर्टीन एलिमेंट्स ॲक्टिनाईट्स किती असतात फोर्टीन एलिमेंट्स आणि त्यामुळे काय होत जातो फोर्टीन इलेक्ट्रॉन्स आणखीन आपल्याला ॲड करावे लागतात म्हणजे फोर्टीन अजून आपल्याला एलिमेंट्स ॲड करावे लागतात जे काही असतात त्याच्यामध्ये आणखीन फोर्टीन ॲड केले तर किती झाले एटीन प्लस फोर्टीन किती झाली थर्टी टू सो इफ थर्टी टूचा जंप होणार आहे येत्या लक्षात हा नंबर एटी वन का आला इथं एटीन ॲड करून जे काही येणार होतं ते का नाही आलं फिफ्टी सेवन किंवा असा काहीतरी ॲटॉमिक नंबर यायला हवा होता का नाही आला बिकॉज हिअर लँथ आर प्रेझेंट अँड फोर्टीन इलेक्ट्रॉन्स आणखीन ॲड होतात सो एटीन जे आहेत ते प्लस किती होणार फोर्टीन होणार येते लक्षात किती आलं मग थर्टी टू थर्टी टूचा जंप होणार आहे आणि इथं पण थर्टी टू म्हणजे सेवन्थ पिरियडच्या एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर जर तुम्हाला हवा असेल यू हैव टू ॲड थर्टी टू इन टू दिस नंबर यू हैव टू ॲड थर्टी टू इन्टू व्हॉट द ॲटॉमिक नंबर इज कमिंग ओवर यअर इन दिस नंबर येत आहे लक्षात आणि इथं एटी वन आहे तर ह्याचा किती असणार एटी टू एटी थ्री लाईक दिस क्लिअर सो मॅजिक नंबर्स काय लक्षात ठेवायचे आहेत बोरॉन ॲल्युमिनियम एटीन सॉरी एट ॲल्युमिनियम गॅलियम एटीन एटीन थर्टी टू थर्टी टू हे पी ब्लॉकसाठीचं काय आहे मॅजिक नंबर्स आहे ट्रिक आहे हे जे एलिमेंट्स इथं दाखवलेले आहेत दोज आर दो दोज शोज द प्रॉपर्टी ऑफ बोथ वॉट प्रॉपर्टी ऑफ मेटल्स ॲज वेल एज नॉन मेटल्स ओके सो आय हॅव रिटर्न ओवर हिअर सम इन्फॉर्मेशन अबाउट द पी ब्लॉक एलिमेंट्स सो हियर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू पी ऑर्बिटल सो दे आर कॉल्ड पी ब्लॉक एलिमेंट्स दे इन्क्लूड बोथ नॉन मेटल्स मेटल लॉइडस एटसेट्रा ना सो एज वी गो डाउन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इज गोइंग टू इनक्रीज हाऊ दलिक कॅरेक्टर इज गोइंग टू इनक्रीज दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द फर्दर लेक्चर्स बट जसं जसं आपण एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये खाली खाली जाऊ तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं म्हणजे नॉन मेटलकडून मेटलकडे आपण ते एलिमेंट जे असतात खालचे खालचे ते मेटॅलिक प्रॉपर्टी जरा जास्त दाखवतात असा त्याचा अर्थ आहे ठीक uh, आहे दे दे आर ऑल्सो कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट तर आपल्या लास्टच्या लेक्चरमध्ये पण मी डिस्कस केलं होतं की एस ब्लॉक एलिमेंट्स अँड पी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड रिप्रेझेटेटिव्ह एलिमेंट्स वाय दे आर कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स बिकॉज दे मोस्टली रिप्रेझेंट द नॉन मेटल्स मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आर नॉन मेटल्स तर तुम्ही जर तो ग्रुप uh, पाहिला ओवर युअर तर हे जर एलिमेंट्स सोडले तर मोस्टली कॅरेक्टर्स कसले दिसतात नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स दिसतात येतं लक्षात सो दे रिप्रेझेंट नॉन मेटल सो दे आर कॉल्ड रिप्रेंटेटिव्ह एलिमेंट्स ओके नाव थर्टीन ग्रुपला काय म्हटलं आहे आपण बोरॉन फॅमिली फोर्टीन ग्रुप एलिमेंट्सला आपण कार्बन फॅमिली म्हटले नायट्रोजन फॅमिली म्हटले फिफ्टीन ग्रुप एलिमेंट्सला त्यांना पिकोजन्स किंवा निक्टोजेन्स असंही म्हटलेलं आहे दे कॉज सफोकेशन मीन्स द एलिमेंट्स आर नॉट गोईंग टू कॉज सफोकेशन बट द सम कंपाऊंड्स ऑफ सो सम कंपाऊंड्स ऑफ दोज एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन द नायट्रोजन फॅमिली लाईक एन एच थ्री अमोनिया पी एच थ्री फॉस्फिन ज्याला म्हटलं जातं ए एस एच थ्री आरसीन ज्याला म्हटलं जातं ॲक्च्युली आणि एस बी एच थ्री असे काही हायड्राईड्स ते एलिमेंट्स तयार करतात जे सफोकेशन करू शकतात ब्रिदिंगला त्रास करू शकतात आणि जर तुम्ही एक्सपोज झाला खूप जास्त प्रमाणात त्या एलिमेंट्सना सॉरी ह्या कंपाऊंड्सना तर uh, आपण म्हणजे आपण म्हणू शकतो की व्यक्तीची डेथसुद्धा होऊ शकते इतकं ते स्ट्रॉंग असतात इतकं ते सफोकेटिंग असतात किंवा इतकं ते पंजंट असतात असं आपण म्हणू शकतो सिक्स्टीन ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ऑक्सिजन फॅमिली दे आर ऑल्सो कॉल्ड चाल्कोजेन्स काय म्हटलं जातं चाल्कोजेन्स ओवर फॉर्मिंग एलिमेंट्स मोस्ट ऑफ द एलिमेंट्स इन टू द नेचर दे आर प्रेझेंट इन द कंबाईंड स्टेट राईट जर कन्सिडर करा आपण मॅग्नेशियम घेतला तर मॅग्नेशियम ऑक्साइडच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो झेडेनोच्या फॉर्ममध्ये आपल्याला झिंक बघायला मिळतो तर ऑक्साइड्स किंवा झेडेन एस असं आपल्याकडे झिंक सल्फाईड ज्याला म्हटलं जातं किंवा झिंक ब्लेंड म्हटलं जातं याला झिंक ब्लेंड तर हे काय आहे ओवर आहे हे काय आहेत तर ओवर आहेत तर आपण काय म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ओअर्स आणि ओअर्स जे असतात ते कसे तयार होतात तर ओवर्स जे असतात हे मेटल्स म्हणजे आपण म्हणू शकतो की एलिमेंट्सच्या कॉम्बिनेशननी बनतात राईट झिंक आणि सल्फाई सल्फरचं कॉम्बिनेशन झालं झेड एन एस तयार झालं झेडेन एस काय आहे ओवर आहे

किंवा त्याला फॅमिली फॅमिलीही म्हणू शकतो आपण मोस्टली हॅलोजन म्हटलं जातं सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स असं म्हटलं जातं त्या एलिमेंट्सना ना क्लोरीन ब्रोमिन रोमिन आयडिन एक्सेट्रा सो आपण एसीएलचं नाव ऐकलं असेल ना एन एसीएल एल काय आहेत सॉल्ट्स आहेत किंवा एन ए बी आर ऐकलं असेल तुम्ही के बी आर ऐकलं असेल सोडियम ब्रोमाइड पोटॅशियम ब्रोमाइड हे काय सॉल्ट आहेत सो मोस्टली हे एलिमेंट सॉल्ट फॉर्मेशन किंवा म्हणजे सॉल्ट तयार करताना हे एलिमेंट्स त्या सबस्टन्समध्ये इन्क्लुडेड असतात असं आपण म्हणू शकतो सो सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स जनरली दे आर कॉल्ड अँड दे आर हॅलोजेन्स सो हॅलोजनचा अर्थ असतो सॉल्टॉर्म सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स नाव कम्स एटीन ग्रुप एलिमेंट दे आर हॅविंग न्यूमेरस नेम्स झिरो ग्रुप एलिमेंट्स म्हटलं जातं रेअर ग्ला गॅसेस म्हटलं जातं किंवा नोबल गॅसेस म्हटलं जातं इनर्ट गॅसेस असंही कॉमनली म्हटलं जातं सो बेसिकली ऑल एलिमेंट्स आर गॅसेस स्टार्ट फ्रॉम हिलियम एंड्स ऑन रेडॉन है ना हेलियम निऑन ऑर्गॉन क्रिप्टॉन्स एनॉन रेडॉन हे एलिमेंट्स नोबल गॅसेस आहेत आणि यांना नोबल गॅसेस का म्हटलं जातं बिकॉज इफ यू फाईंड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ दोज एलिमेंट ठीक आहे हिलियम बघितलं वन एस टू आहे दोन्ही पण इलेक्ट्रॉन्स फुल्ली फिल्ड आहे ऑर्बिटल निऑन कन्सिडर केलं तर ॲटॉमिक नंबर असतो टेन कॉन्फिग्रेशन आहे वन एस टू टू इयर्स टू टू पी सिक्स थ्री इयर्स सॉरी टू पी सिक्स झाले टेन इलेक्ट्रॉन सो जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर ऑल द ऑर्बिटल्स आर्ट आर फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स है ना हे असे सिक्स इलेक्ट्रॉन्स तीन ह्या कंपार्टमेंटमध्ये भरले जातात सो ऑल ऑर्बिटल्स आर फिल्ड विथ इलेक्ट्रॉन नेक्स्ट नेक्स्ट पण आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते फुल फिल्ड असतं सगळ्या एलिमेंट्स अँड एंड दे दिस इज फुल फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन कॉन्फिगरेशन दे आर नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन ऑर दे आर नॉट गोइंग टू लूज द इलेक्ट्रॉन इझिली सो दे आर नॉट गोइंग टू रिॲक्ट इझिली सो दे आर मोस्टली इनर्ट नॉन रिएक्टिव असंही म्हणू शकतो त्यांना म्हणजेच इनर्ट असतात नोबल असतात कोणाशी भांडत नाहीत कोणाशी इझिली बॉन्ड फॉर्मेशन करत नाहीत सो त्यांना आपण काय म्हणतो नोबल गॅसेस मोस्टली दे आर नॉन रिॲक्टिव्ह ओके सो त्यांचे खूप सारे चांगले युजेस आहेत मोस्टली इनर्ट ॲटमॉस्फिअर वगैरे तयार करण्यासाठी मेटॅलर्जीमध्ये वगैरे बऱ्याचशा एलिमेंट्सचा यूज केला जातो हेलियम इनर्ट असतो <coughs> बलून्समध्ये वगैरे फिलअप केला जातो निऑन गॅस जो असतो तो नियॉन बल्ब्स वगैरे ऐकला असेल तुम्ही किंवा नियॉन हे लाईट्समध्ये वापरला जातो गॅस ठीक आहे तर भरपूर युजेस आहेत तर कशा पद्धतीनं तो यूज केला जातो ऑल द थिंग्स वी आर गोईंग टू डिस्कस इन द फर्दर लेक्चर्स जेव्हा आपण डिटेलमध्ये पी ब्लॉक शिकणार त्यावेळेला ठीक आहे आय होप यू आर क्लिअर विथ द पी ब्लॉक एलेमेंट्स ओके हाऊ दे आर गोईंग टू बी रिमेंबर्ड अँड ऑल दीज थिंग्स ठीक है सो नेक्स्ट वीडियो में अपन डी ब्लॉक एंड एफ ब्लॉक विषयी डिस्कस करना आहोत्त सो थैंक यू फॉर वॉचिंग एंड कीप वॉचिंग दीडियोज ऐज वेल एज कीप डूइंग द गुड थिंग्स एंड कीप स्टिंग आई होप युअर ऑल पीपल आर स्टे सेफ एट युअर होम एंड थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग द वीडियो जर आवड़े लाइक करा सब्सक्राइब करा फुली काय म्हणू शकतो आपण कॉस्ट फ्री आहे काही त्याला काही पैसे पडणार नाही आहेत सो सबस्क्राईब केलं तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याचं इंटिमेशन मिळेल ओके सो हे होते आपले पी ब्लॉक एलिमेंट्स इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द डी एन एफ ब्लॉक एलिमेंट्स ओके थँक्यू व्हेरी मच